येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन हे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. पण या मध्यंतरीच्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक अडथळ्याच्या शर्यती त्यांच्यासाठी निर्माण केल्या. आता ज्या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सदस्य आहेत त्यापैकी सिनियर जे दोन रिपब्लिकन सिनेटर्स आहेत त्यामध्ये मिट रोमी आणि ल्युमार अलेक्झांडर या दोघा ज्येष्ठ संसद सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्पना कल्पना दिली की आता खूप वेळ झालेला आहे, तुम्ही ही वृत्ती बदला आणि नव्या राष्ट्राध्यक्षांना सूत्र घेण्यासाठी. एवढं सांगून सुद्धा डोनाल्ड ट्रम्पने आपला थैताट काही थांबवलेला नाही. त्यांनी अनेक नवनव्या क्लुप्त्या शोधलेल्या आहेत की ज्यामुळं जो बिडेनचा मार्ग अवघड व्हावा. अर्थात या सगळ्यामुळे झालं काय की रिपब्लिकन पार्टीचे सदस्य सुद्धा आणि चाहते सुद्धा आता जो बिडेनच्या भोवती गोळा व्हायला लागले. त्यांनी जो बिडेनना वेगळ्या प्रकारे त्यांनी मदत करायला सुरू केलेली आहे. आता ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्पना आपल्या अनेक आंतरराष्ट्रीय पॉलिसी धोरण चुकीचं होतं असं कळायला लागलं, त्याच्या थापडा बसायला लागल्या, त्यावेळेला त्यांनी काय केलं असेल, जातीवादाचं भूत बाहेर काढलं. काळा गोरा, मुस्लिम ख्रिश्चन असे वाद त्यांनी मुद्दाम निर्माण केले आणि मग त्याच्यातून काय निर्माण झालं तर ते आल्या आल्या अनेक मुस्लिम कंट्रीजना त्यांनी 6 मुस्लिम कंट्रीजना व्हिसा नाकारला. काळ्या निग्रोंच्या काही लोकांना पोलिसांच्या करवी ठारी मारलं. तो ऍक्सिडेंट नव्हता, देशभर जी लाट आली त्याच्यामध्ये रेसिझमचं जे समर्थन करणारे पूर्वीचे राजकीय नेते होते आणि ज्यांचे पुतळे उभारले होते ते सुद्धा पुतळे खाली खेचण्यात आले. आणि मग जवळजवळ डोनाल्ड ट्रम्पच्या वागण्याने जवळजवळ देश दुभंगला. म्हणजे एखाद्या हुकुमशहासारखं त्यांचं वागणं लोकशाहीच्या या स्तंभाला घातक ठरलं. आणि ज्या वेळेला कोर्टामध्ये डोनाल्ड ट्रम्प गेले जो बिडेनच्या निवडणुकीच्या निकालाविरुद्ध, त्यावेळी कोर्टानेही त्यांना सुनावलं की तुम्ही चुकीचं वागता म्हणून. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्पना घरून आणि बाहेरून सुद्धा ज्या वेळेला पाठिंबा आपल्या हाताकडून निघून जायला लागला त्यावेळी कल्पना आली की आपण अकारण जो बिडेनना अडथळा करत आहोत. आणि या सगळ्याचा मतितार्थ काय निघाला, जागतिक पातळीवरती अमेरिकेच्या लोकशाहीची नाचक्की करायला डोनाल्ड ट्रम्प कारणीभूत ठरले आणि असा राष्ट्राध्यक्ष आजपर्यंत कधीही झाला नाही. आता आपल्याला प्रश्न असा येतो की हे एवढ्या मोठ्या लोकशाहीमधले माजी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे करतात काय. त्यामध्ये एक लक्षात आलं की अनेक जण गोल्फ खेळतात, चैनी करतात आणि काही लोक पुस्तकं लिहितात. त्यापैकी बराक ओबामा यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ए प्रॉमिस लँड. त्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या पण ज्या जो बिडेननी त्यांच्याबरोबर 8 वर्ष उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं त्या जो बिडेनबद्दल त्यांनी काहीही म्हटलं नाही. अर्थात निवडणुकीच्या वेळेला ते त्यांच्या बाजूने उभा राहिले होते. आता हा झाला भाग लोकशाहीमध्ये अनेक निवृत्त नेते सुद्धा काही क्रायसिस आल्यावर कसा पळ काढतात, आपली इमेज जपायचा कसा प्रयत्न करतात हे पाहिलं आपण. आता जसं रिपब्लिकन पार्टीचं आहे तसं ट्रम्पनी काय केलेलं आहे की ट्रम्पनी आपल्या निवृत्तीनंतर
आपली कुठल्याही प्रकारची चौकशी इन्व्हेस्टिगेशन होता कामा नये असं आपल्या कार्यालयामध्ये ब्लॉकेजेस तयार केलेले आहेत आणि आपले जे फायनान्शियल मिसडीड्स आहेत आर्थिक भ्रष्टाचार आहे त्याच्यावरही त्यांनी पुरेपूर पांघरून घातलं. या दोन महिन्यामध्ये केलं जर काय असेल तर डोनाल्ड ट्रम्पनी हे केलेलं आहे. आता यावरती चर्चाही होणं कठीण आहे, परंतु आता आपल्या प्रचार यंत्रणेसाठी डोनाल्ड ट्रम्प फॉक्स न्यूज वापरतात. का OANN हा न्यूज चॅनल वापरतात, का स्वतःचाच ट्रम्प टीव्ही सुरू करतात, कारण ते मुळातच त्या इंडस्ट्रीमधले आहेत, त्यामुळं याच्याबद्दल लोकांच्या चर्चा सुरू आहेत. आणि कदाचित अंदाज असा आहे की फॉक्स न्यूजचा वापर डोनाल्ड ट्रम्प आपल्या याच्यासाठी करतील. आता यामध्ये एकंदरीत विचारवंतांच्या मते जो बिडन यांना आपला अध्यक्षीय कारकीर्द सरळ चालवणं फार कठीण होईल. आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या मध्ये काही चुकीचे निर्णय डोनाल्ड ट्रम्पनी घेतले ते पूर्णपणे बदलायचे असले तरी जो बिडन नाव उघड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या आर्थिक साम्राज्य सुरक्षित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जी अध्यक्ष म्हणून आपल्या सत्तेचा गैरवापर केला डोनाल्ड ट्रम्पनी त्याबद्दलही सांगणं अवघड आहे. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं ह्याला हा काही टाइम अनुकूल आहे असं वाटत नाही. म्हणजे दिस इज नॉट द बेस्ट टाइम टू बी द प्रेसिडेंट ऑफ USA अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जो बिडन यांची भारताबद्दलची भूमिका काय राहील, चायनाबद्दलची काय राहील, रशियाबद्दलची काय राहील याचे दूरगामी परिणाम आपल्या राष्ट्रावर आणि प्रत्येक नागरिकावर होणार आहेत याची जाण आपल्याला.